हॅलो फ्रेंड्स, मी शलाका. पुरणपोळी करताना चण्याच्या डाळीच्या उरलेल्या पाण्यापासून आपण कटाची आमटी तर नेहमीच करतो, पण कधी तुम्ही ही गोड रेसिपी ट्राय केली आहे का? नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. हे कटाचं पाणी आहे. ह्याच्यामध्ये मी आता हे 1 कप नारळाचं दूध घातलेलं आहे आणि आपण त्याला छान मिक्स करून घेणार आहोत. नंतर आपण त्याच्यामध्ये हा 1/2 वाटी गूळ घालणार आहोत. जर तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही आणखीन गूळ घालू शकता आणि आपण त्याला छान मिक्स करून घेऊया. आता मी गॅस ऑन करून त्याच्यावर हे 10 मिनिटे शिजत ठेवणार आहे, जेणेकरून त्याला छान उकळी येईल. गॅसची फ्लेम इथे मी मंद आचीवरच ठेवलेली आहे. हे बघा, ह्याला छान उकळी आलेली आहे. अजून 5 मिनिटं आपण ह्याला शिजून देणार आहोत. शिजताना मध्ये मध्ये ह्याला चमच्याने ढवळत राहायचं आहे. आपली 10 मिनटं झालेली आहेत आणि हे छान शिजलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याला 2 मिनटं उकळी काढलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळाची पूड घालून छान मिक्स करून घेऊया. हे बघा, अगदी सोप्या पद्धतीने आपली कटाची खीर तयार झालेली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळीच आवडीने खातील अशी आपली कटाची खीर तयार आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.